आज महाराष्ट्राला ज्या प्रकारे लुटण्याचं लुबाडण्याचं काम हे करतायत यांची नियत बघा. कोरोनाच्या काळामध्ये उच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि सांगितलं की जे सेक्स वर्कर्स आहेत दुर्दैवाने ज्यांना त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय करावा लागतो अशा भगिनींना मदत करा. राज्य सरकारने सांगितलं आम्ही मदत करतोय. 15 दिवसापूर्वी 20 दिवसापूर्वी मी विधानसभेत देखील मांडलं. काय उघडकीस आलं माहितीये? वेश्यांना द्यायचे पैसे नांदेडमधल्या एका समाजसेवी संस्थेला यांनी दिले आणि ते वेश्यांच्या ऐवजी दुसऱ्याच महिलांना त्यांनी वाटून टाकले. अरे बेशर्मांनो, त्या बिचाऱ्या वेश्यांचे पैसे देखील खाण्याची नियत जर तुम्ही ठेवत असाल तर हे सरकार आहे का सर्कस आहे हा सवाल आमच्यासमोर उभावतो. आणि म्हणून हा प्रश्न एका निवडणुकीचा नाहीये, एका नाना कर्माचा नाहीये. या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं सरकार आम्ही चालवून घेणार आहोत का हा माझा सवाल आहे. या भ्रष्टाचाऱ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवणार आहोत की नाही हा माझा सवाल आहे. आणि म्हणून याच्यावर उत्तर काय आहे? याच्यावर एकच उत्तर आहे. अरे प्राण गेला तरी 72 भ्रष्टाचाऱ्यांना देऊ भगवं उत्तर. भ्रष्टाचाऱ्यांना एकच उत्तर आहे, ते भगवं उत्तर. आणि ते भगवं उत्तर हे केवळ आणि केवळ या कोल्हापूर मधून निघू